मराठी भाषेच्या माध्यमातून सांस्कृतिक विविधता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या निमित्तानं ग्रंथदिंडी पार पडली शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान आणि ग्रंथदिंडी पार पडली पालखीमध्ये भारतीय संविधान ज्ञानेश्वरी तुकोबारायांची यांची गाथा यांच्यासह मराठी ग्रंथ ठेवण्यात आले होते यावेळी मुख्य इमारतीसमोर रिंगण सोहळाही रंगला मराठी भाषेचा प्रसार आणि संवर्धनासाठी विविध मराठी बोलींचे फलक घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या दिंडीच्या रंगात अवघं विद्यापीठ न्हाहून निघालं होतं पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ प्रभाकर देसाई यांचं भाषा आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान झालं भाषेच्या सहाय्यानंच सांस्कृतिक राजकारण ताब्यात घेतलं जातं ज्याच्या हाती भाषा ताच्याच ताब्यात आशय नियोजन राहतं हे मोठं भाषिक राजकारण आहे अशा राजकारणापासून भाषेला दूर राखता येऊ शकतं भाषा ही समाजाच्या बहुसांस्कृतिक विकासाचं मोठं साधन आहे असं मत डॉ देसाई यांनी व्यक्त केलं यावेळी कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील कुलसचिव डॉ विलास शिंदे डॉ सुहासिनी पाटील डॉ रामचंद्र पवार डॉ वैभव ढेरे उपस्थित होते